नमस्कार अनुज क्रिएशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत स्पेशल अशी तांदळाची खीर तर खूप साधी सोपी आणि पाहुणे आल्यानंतर पटकन काय गोड करावं तर ही खीर करण्यासाठी अतिशय सोपी आहे तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपण बघूया तर इथे सगळ्यात आधी या तव्यावर मी अर्धी वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपण या तव्यावर छान खरपूस असे भाजून घेणार आहोत तर मी इथे अर्धीच वाटी घेतलेली आहे कारण मी फक्त चार लोकांसाठी खीर करणार आहे म्हणून इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे आपण छान या तव्यावर भाजून घेऊया तर थोडेसे लालसर होईपर्यंत आपण याला छान भाजून घेऊया म्हणजे खीर खाताना अतिशय चविष्ट लागते आणि अगदी दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे तांदूळ थोडेसे लालसर असे झालेले आहेत तर हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलं आहे तर या पाण्यामध्ये हे तांदूळ आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट भिजवत ठेवायचे आहे आणि दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते फुगलेले आहेत ह्याला आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर सगळे तांदूळ अगदी पाण्यासहित मी यामध्ये ओतून घेतलेत आणि मिक्सरला आपण ह्याची छान एक पेस्ट तयार करून घेऊया तर मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही ते बघू शकता छान असं मी इथे याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये हे आता आपण तर एक चमचा चारोळी मी या तुपामध्ये छान खमंग अशी भाजून घेणार आहे तर ह्याला छान आपण भाजून घेतल्यानंतर गॅस कमी करूया आणि त्यानंतर जे आपण मिक्सरमधून जी पेस्ट तांदळाची काढून घेतलेली होती तर ती यामध्ये ओतून घेऊया तर इथून पुढची प्रोसेस खूप फास्ट करायची आहे तर ह्याच्या गाठी होतात त्यामुळे ह्याला पटपट असं यामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि हल हलवल्यानंतर अगदी एक मिनटानंतर लगेचच यामध्ये आपल्याला जेवढी खीर करायची आहे तेवढंच यामध्ये दूध ओतून या गाठी फोडण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची म्हणजे गाठी ज्या आहेत तर, तर त्या तशाच राहू नयेत म्हणून हे आपल्याला थोडीशी प्रोसेस फास्ट करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता जवळपास इथे मी सगळ्या गाठी ज्या आहेत तर त्या फोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटची पावडर एक चमचा घालणार आहे तुम्ही हवं तर थोडेसे ड्र ड्रायफ्रूटचे तुकडे करून घातलेत तरी चालेल आणि ह्याला छान मिक्स करून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडेसे केसरही घालणार आहे तर केसर सजावटीसाठी सा तुम्ही वापरू शकता नाही वापरलीत तरी हरकत नाही आणि त्यानंतर यामध्ये मी थोडेसे पिस्त्याचे काप देखील घालून घेतलेले आहे तर हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि ह्याला छान असं आपण मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता खिरीची कन्सिस्टन्सी आणि यामध्ये आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता की कि तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार यामध्ये साखर घालून घ्यायची आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याची एक छान आपण उकळी येऊ देऊया आणि उकळी आल्यानंतर मी ह्याला सर्व करायला घेते तर तुम्ही बघू शकता खूप झटपट आणि पटकन होणारी खीर आहे पाहुणे आल्यानंतर जर घरात गोड काही खायला द्यायला नसेल तर तुम्ही ही खीर अगदी वाढण्यासाठी करू शकतात तर तांदूळ भाजल्यामुळे याचा एक खूप छान अशा खिरीला चव आलेली आहे तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू